दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हल्ल्यांची सगर साजरी करण्याची प्रथा दुग्ध व्यावसायिकांमध्ये असते आणि खरं तर आपल्या गोठ्यातील जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. मात्र ह्या सणाला हल्ली हिडी स्वरूप आल्याचं म्हणावं लागेल. सगरच्या निमित्तानं हल्ल्यांचा जो सामूहिक छळ केला जातो तो खरोखरच संतापजनक आहे. पायापाशी लावलेल्या फटाक्यांच्या आवाजानं बिथरलेला हल्ल्या, डीजेच्या दणदणाटात बावरलेला हल्ल्या, दोरखंडाच्या फासात अडकलेला हल्ल्या, काठीच्या सपाट्याने उधळलेला हल्ल्या, चार चार माणसांनी घेरलेला हतबल हल्ल्या, खेळ दाखवण्यासाठी माणसांचे अत्याचार सहन करणारा हल्ल्या, हल्ल्याचे हाल दाखवण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत. आपली जनावर हे आपलं धन आहेत, त्यांच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा या सणामागचा उद्देश. पण इथं वेगळंच घडतंय. पाडव्याच्या दिवशी हल्ल्याची पूजा केली जाते, त्याच्या दुसऱ्या दिवशी हल्ल्यांना छान सजवलं जातं, त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. इथपर्यंत सगळं ठीक आहे, मात्र हल्ल्याच्या ऋणातून मुक्त होण्याच्या नादात आपण त्याचा किती छळ करतोय याचं भान कुणालाच उरत नाही. जी पंढरपुरी सोलापुरी ही जी मशीनची जात आहे, ती जातीचे हल्ले आणि म्हशी आता या परिसरात येतात आणि त्यांचं आम्ही ऋण मागण्यासाठी त्यांच्या मालकांना फेटे श्रीफळ आणि तोडे देऊन स्वागत करत असतो. पुण्याच्या गणेशपेठेत ही सगर आयोजित करण्यात आली होती. दुग्ध व्यावसायिक तसंच शहरातील मान्यवर त्यात सहभागी होतात. या ठिकाणचा उत्साह इतका दांडगा असतो की सगळेच जणू जनावरांप्रमाणे वागू लागतात. आज देशात सर्वत्र मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला जातोय, मात्र तो आवाज अजून इथवर पोहोचला नसल्याचंच दुर्दैवानं म्हणावं लागेल. खरं तर असे सण आणि त्यातील प्रथा परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत, त्यामागील भावना देखील अतिशय योग्य आहे. मात्र ते ज्या पद्धतीनं साजरे केले जातात त्याचं समर्थन होऊ शकणार नाही. महत्त्वाचं म्हणजे पुरोगामी पुण्यात हे सगळं घडतं आहे आणि दुर्दैवानं त्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. व्हिडिओ जेन्स प्रदीप खेंगरेसह अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे.